नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जम्बो सेंटरकरिता डॉक्टर्स आणि परिचारिकाची नेमणूक करायची आहे, त्याकरिता भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, एंटेस्टिस्ट, MD मेडिसिन, ॲनेस्थेटिस्ट, MD, नेफ्रॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, DM, न्यूरोलॉजिस्ट DM, नंतर 2 सहायक वैद्यकीय अधिकारी आणि 3 आहे प्रशिक्षित अधिपरिचारिका, या 3 पदासाठी मोठी भरती निघालेली आहे। तर जागा पहा, वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारची जागा आहे 50-70, याला मानधन मिळणार आहे 1.5 लाख रुपये, MD उमेदवाराकरिता 2 लाख रुपये, DM उमेदवाराकरिता। नंतर आहे सहायक वैद्यकीय अधिकारी, याच्या जागा आहे 900 ते 1000 जागा आहे। तर पहा, MBBS उमेदवार, MBBSला 80,000 रुपये महिना मिळणार आहे मानधन, BAMSसाठी 60,000 रुपये महिना मिळणार आहे आणि BHMSसाठी 50,000 रुपये महिना मानधन मिळणार आहे, ठीक आहे। 3 नंबरची पोस्ट आहे प्रशिक्षित अधिपरिचारिका, याला मिळणार आहे 30,000 रुपये मानधन, जागा आहे 900 ते 1000। तर अशा प्रकारे हे 3 प्रकारच्या पदांची भरती होणार आहे आणि ये जागा जी आहे ती आहे 1,850 ते 2,100 जागा ह्या येतात। तर याची पात्रता पहा काय मागितली आहे, तर पहा शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिविस्ट, ॲनेस्थेटिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट हे पाहत दिलेला आहे। तर याची पात्रता मागितली, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक, अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा। 2 उमेदवार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा, ठीक आहे। 2 नंबरची पोस्ट सहायक वैद्यकीय अधिकारी, याची पात्र याला BAMS, MBBS, BAMS, BHMS, ठीक आहे, आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक शाखेचा पदवीधर असावा। उमेदवार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा नोंदणीकृत असावा। 3 नंबरची पोस्ट आहे प्रशिक्षित अधिपरिचारिका, याला पात्रता मागितली 12वी पास व JNM, मान्यताप्राप्त नर्सिंग काउन्सिलचा पदवीधारक असावी, ठीक आहे। आणि 2 उमेदवार योग्य त्या नर्सिंग काउन्सिलची नोंदणीकृत असावा, म्हणजे नोंदणीकृत असणे गरजेचं, नोंदी झालेली असणे गरजेचं आहे तुमचं। तर वयोमर्यादा पहा काय असायला पाहिजे, तर पहा उमेदवाराचे वय 1/7/2021 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत असावे। अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र सादर करावे, म्हणजे 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणे गरजेचं आहे। तर पहा तुम्हाला हा अर्ज कसा पाठवायचा आहे, तर पहा हे जे बॉक्स हा जो अर्ज दिसत तुम्हाला, हा एवढा अर्ज भरायचा आहे, फक्त एवढाच भरायचा आहे जेवढा दिसत आहे ना, एवढाच हा अर्ज भरायचा आहे, ठीक आहे। पूर्ण पद्धतशीर भरायचा आणि अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा नर्सिंग काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्र, तुमची जी नोंदणी प्रमाणपत्र असते मेडिकलचे ते जोडायचे, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ठीक आहे। आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स सर्व PDF स्वरूपात इथं हे दिलेलं ईमेल आय डी दिलेला आहे covid90mcgm@gmail.com किंवा इथं आणखी दिलेलं आहे stenodeana@gmail.com। तर हे 2 ईमेल आय डी दिलेले आहे, 2 ईमेल आय डीवर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा, 2 कुठल्याही एका ईमेल आय डीवर हा तुम्ही अर्ज पाठवू शकता। अर्जाची PDF फाईल तयार करून हे डॉक्युमेंट स्कॅन करून अर्जासोबत पाठवायचे आहे तुम्हाला। आणि जी अंतिम तारीख आहे ती आहे 26 तारीख, 26 तारखेपर्यंत ही तारीख दिलेली आहे, याची अंतिम तारीख आहे 26/6 सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुमचा अर्ज हा ईमेलद्वारे या दिलेल्या ईमेल आय डीवर पोचला पाहिजे, लक्षात ठेवायचं 26/6 याची अंतिम तारीख आहे। तर ही जी भरती आहे ही कंत्राटी पद्धतीने असून 3 महिन्याकरिता तुमची नेमणूक करण्यात येणार आहे, त्यासाठी तुम्हाला हे अर्ज मागविण्यात येत आहे। तर अर्ज तुमची ईमेलवर पाठवायचे, लक्षात ठेवायचं। व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।